जगातील अनेक देशांना यंदा दुष्काळाचा फटका बसतोय, मात्र युरोपियन युनियनमधील देशांना दुष्काळाच्या झळा जास्तच जाणवत आहेत. आधी अतिउष्णतेमुळे शेतीची होरपळ केली, तर आता दुष्काळामुळे पिकांना तडाखा बसतोय. मग युरोपियन युनियनमधील कोणत्या देशांमध्ये दुष्काळ आहे, कोणत्या पिकांना याचा फटका बसतोय, यात भारताला काही संधी मिळू शकते का, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. तर जगाला बदलत्या वातावरणाचा मागील काही वर्षांपासून फटका बसतोय. अतिपाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ, पूर, हिमनग वितळणं आदी घटना वाढल्यात, त्यामुळं मानवी जीवनावर त्याचा परिणाम होतोय. या वातावरण बदलाचा शेतीलाही मागील 7 वर्षांपासून जास्त फटका बसतोय. तर यंदा अतिपाऊस, पूर, दुष्काळामुळे शेतीचं नुकसान वाढलंय. युरोपियन ड्रॉट ऑब्झर्वेटरीच्या अहवालानुसार यंदा जगातील तब्बल 135 देशांना दुष्काळाचा कमी अधिक प्रमाणात फटका बसतोय. या देशांमध्ये आधी उष्णतेची लाट आली आणि त्यानंतर आता कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका यंदा युरोपियन युनियनला बसतोय. युरोपातील अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आणि कमी पावसामुळे स्थिती बिकट बनली आहे. युरोपियन युनियनमधील स्पेन, फ्रान्स, इटली, अल्बेनिया, बोसनिया, हर्जेगोविना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवा, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया, सोल्वेनिया या देशांना दुष्काळाचा फटका बसतोय. जगाला गहू पुरवठ्यात युरोपियन युनियनचा मोठा वाटा आहे. जगाच्या एकूण गहू निर्यातीपैकी तब्बल 30% युरोपियन युनियन पुरवतो. मात्र 2022-23 हंगामात तिथं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 5% कमी राहण्याची शक्यता व्यक्त होते. युरोपियन युनियनमधील गहू काढणी सध्या संपली आहे, पण पिकाला शेवटच्या टप्प्यात पाणी टंचाई आणि उष्णतेचा फटका बसला आहे. युरोपियन युनियनमध्ये मका उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदा युरोपियन युनियनमधील मका लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी राहून उत्पादकता 13% कमी राहिली, तर उत्पादन 600,000 टनांवर स्थिरावेल असा अंदाज आहे. युरोपियन युनियनमधील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये सिंचनावर मका पीक घेतलं जातं, मात्र पाण्याची उपलब्धता कमी असल्यानं वापरावर मर्यादा घातल्या जात आहेत. युरोपियन युनियनमधील मका, सोयाबीन आणि सूर्यफूल पीक ऐन फुलं आणि दाणे भरण्याच्या स्थितीत असताना पाऊस नव्हता. दुष्काळामुळे युरोपियन युनियनमध्ये चराई क्षेत्र कमी झालं, तर पशुखाद्य उत्पादनातही मोठी घट झाली. गाई आणि मेंढ्यांना खाद्याची टंचाई निर्माण होते. या पिकांचं उत्पादन घटणार आहे, मका, गहू, सोयाबीन, सूर्यफूल आणि चारा पिकं. स्पेनमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. तेथील संशोधकांच्या मते यंदा देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे स्पेनमधील कधीही न आटणारे जलाशय यंदा आटली आहेत. स्पेनमध्ये दुष्काळाची तीव्रता जास्त झाली आहे. येथील संशोधकांच्या मते यंदा देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे स्पेनमधील कधीही न आटणारे जलाशय यंदा आटली आहेत. स्पेनमधील पिण्याच्या पाण्याच्या जलाशयांमध्ये 50%ही कमी पाणी साठा शिल्लक आहे. स्पेनमध्ये सध्या पिण्याचा पाणी साठा 40% आला आहे असं तिथल्या संशोधकांनी सांगितलंय. स्पेनमध्ये अनेक भागात पेरण्या होऊ शकल्या नाहीत, तर ज्या भागात पेरण्या झाल्या तिथे पिकाचं पावसाअभावी भवितव्य अधांतरीच आहे. युरोपियन युनियनमधील मका उत्पादन घटल्याचा फायदा भारतीय मक्याला होऊ शकतो. भारतातूनही मका निर्यात होत असते. युरोपियन युनियनमधून मका निर्यात कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर मक्याचा पुरवठा कमी होऊ शकतो, त्यामुळे भारताला मका निर्यातीसाठी संधी आहे. पण यंदा भारतातही मक्याचा कमी पुरवठा आहे, त्यामुळे सध्या देशात दर तेजीत आहेत. मक्याला सध्या 2400 ते 2600 रुपये दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात दर सुधारल्यास मका दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत तुटा सिथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.